उदगीर मतदार संघाचे आमदार आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते। कोरोनाची टेस्ट करण्यात आली, त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण होते, त्यावेळी ते सतत मतदार संघात ठाण मांडून बसले होते। रुग्णालयात जाणाऱ्या कोरोना रुग्णांना ते देत होते। या सततच्या लोकसंपर्कामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,75,799 वर गेली आहे। मृतांचा आकडा 13,656 एवढा झाला आहे। मुंबईत एका दिवसात 1,100 रुग्ण आढळले, त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,91,061 झाली आहे। राज्याचा सध्या मृत्यू दर 3.63% एवढा आहे। राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56.74% एवढे झाले आहे। तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17,738 एवढी झाली आहे। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।